दुसरा एक प्रश्न दादा, राज्याचा अर्थातच दशा आणि पुढची दिशा ठरवणारा मराठा आरक्षण, देवेंद्रजींचं सरकार जे होतं तेव्हा तुम्हीच बहुतांश हँडल केलेलं, तर आत्ता नेमक्या त्रुटी काय राहिल्या आहेत आणि विरोधक म्हणून किंवा एक तुम्ही ज्या आस्थेने ते काम केलं म्हणून तुम्ही काय सल्ला सरकारला देत आहात का? म्हणजे टीका हा विरोधाचा भाग असतो, विरोधी पक्षाच्या कामामध्ये, पण रचनात्मकदृष्ट्या काही त्यांना सुचवत आहात का तुम्ही, म्हणजे समोर किंवा सल्ला आपण निकाल लागल्या दिला की रिव्ह्यू दाखल करायला पर्याय नाही, फेरविचार याचिका, ती बऱ्याच वेळेला एंटरटेन होत नाही मला मान्य आहे, पण मेजर दोन तीन लॅकुनाज राहिले आहेत. त्यातला एक पार्ट असा राहिलेला आहे की गायकवाड कमिशनने मराठा समाजाला मागास ज्या मुद्द्यावर ठरवलं, ज्या आकडेवारीवर ठरवलं, ती नीट विचारात घेतली गेलेली नाही. म्हणजे मग त्याचा जुना संदर्भ देत बसले की बा 8 कमिशन्स आतापर्यंत झाली, 6 कमिशन झाली, त्यांनी मागास नाही म्हटलं, तुम्ही का मागास म्हणता, इट्स नॉट नेसेसरी, असं नाही विश्लेषण करता येणार. पण सुप्रीम कोर्ट आहे, त्यांना हा निर्णय घेता येतो, यावर रिव्ह्यू मागायचं असतं की बा आम्हाला बहुतेक आमचा गायकवाड कमिशन मागास आयोगाचा अहवाल नीट मांडता आला नाही, तो मांडायला आम्हाला पूर्ण परवानगी द्या, हा एक त्याच्यातला भाग. म्हणून आम्ही रिव्ह्यू म्हणतो आहे, परंतु 4 तारखेला 1 महिन्याची मुदत संपली, 1 महिन्यानंतर रिव्ह्यू दाखल करता येत नाही, का तरी काही केलं मला माहीत नाही. रिटायर्ड जज भोसलेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, मग समितीचा रिपोर्ट वेळेत आला पाहिजे. मी किमान सुप्रीम कोर्टाचा डिसिजन 40 वेळा वाचला, त्याचं एका प्रोफेशनल वकिलाकडून पैसे पे करून मराठीकरण करून घेतलं, अतिशय सुंदर मराठीकरण करून मिळालं, कायद्याच्या परिभाषेत मराठीकरण करून मिळालं. मग तुम्हाला 31 पर्यंत वेळ पुरली नाही, तुम्ही पण 8 वड्याचं एक्सटेन्शन दिलं, तोपर्यंत 4 तारीख निघून गेली. आता तुम्ही सुप्रीम कोर्टाला मध्ये विनंती अर्ज देणार की आम्हाला उशीर झाला आहे, आमचं रिव्ह्यू पिटिशन दाखल करून घ्या. मुळात रिव्ह्यू पिटिशन दाखल करताना कोर्ट रिलॅक्टंट असतो, कारण त्यांनीच दिलेला निर्णय त्यांनी रिव्ह्यू करायचा असतो, दुसरं बेंच नाही मिळत, त्याच बेंचसमोर जातं, तुम्ही डिले करणार, यातला हेतू काय? आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये केस मांडताना मराठा मागास कसा आणि 50% अभावाची असाधारण एक्स्ट्राऑर्डिनरी स्थिती कशी निर्माण झालेली आहे हे नीट मांडता आलं नाही. त्यामुळे देशाच्या अटर्नी जनरल तुषार मेहतानी सुद्धा त्यांचं सुप्रीम कोर्टाने मांडणी करताना केलं की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला मागास आयोगाच्या माध्यमातून मागास ठरवलं ते बरोबर आहे, आणि अभाव 50% जाण्याचा जो प्रस्ताव गायकवाड कमिशनने मांडला की एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झाली आहे तेही बरोबर आहे हे तुषार मेहतानी म्हटलं, हायकोर्टाने म्हटलं, किंवा सुप्रीम कोर्टाने कायदा खारिज करताना 2 वर्ष कायदा असतानाच्या काळातल्या सगळ्या नोकऱ्या आणि शिक्षणातले ॲडमिशन्स ओके केली, म्हणजे तुमचं कायदा चुकीचा असं म्हणणं नाही आहे ना. त्यामुळे अशा प्रकारची जी आर्ग्युमेंट करायला पाहिजे होती किंवा सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनमध्ये 600 पानांमध्ये ठाईठाई जाणवत आहे की सरकारने दिरंगाई केली. उदाहरणार्थ कायदा कधी चॅलेंजेस होत नाही, कायदा चालवून संपायचा असतो, तर 4-5 वेळा आणि तारीखा मागितल्यानंतर कोर्ट इरिटेट झालं, तर म्हणजे तुम्ही वेळ काढताय आणि मग स्टे आला. सेकंड थिंग म्हणजे स्टे मिळताना एक विनंती करायची असते की बा आमच्या किमान ज्या प्रोसेस पूर्ण झाल्या आहेत त्या तरी आम्हाला ओके करू द्या, ते काही झालं नाही. आणि क्रमांक 3 महत्त्वाचं म्हणजे गायकवाड कमिशनचा 2700 पानी रिपोर्ट आहे, त्यातलं तुम्ही रिपोर्टची काही पानं दिली पण ॲनॅक्शर ज्याच्यामध्ये हे सगळे पुरावे आहेत, आकडेवारी आहेत, ते तुम्ही मराठीकरण करून दिले नाही. सुप्रीम कोर्टातले माझ्या माहितीप्रमाणे 3ही जज हे नॉन मराठी होते आणि त्यामुळे त्यांना मराठीमधला रिपोर्ट कळणंही मुश्किल आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाची पार्श्वभूमी कळणं आणखीन कठीण. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की बा तुम्ही हातातलं घालवलं, आता सजेशन द्यायचे असेल तर हेच की बा कोर्टाला विनंती करून रिव्ह्यू दाखल करायला लावा आणि रिव्ह्यू जर फेटाळला गेला तर तुम्हाला पुन्हा मागास आयोग नेमावा लागेल, तो त्यांनी नेमला होता काही निकाल, त्याला पुरेशी साधनं द्यावी लागतील आणि त्या साधनांनी त्यांनी लवकरात लवकर रिपोर्ट करायला लागेल, कारण गायकवाड कमिशनला आम्ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर देऊनसुद्धा 1.5 वर्ष लागलं आणि तमिळनाडू जे वारंवार म्हटलं जातं ते तमिळनाडूने 25,000 लोकांना अपॉइंट केलं फॉर 2 इयर्स आणि इतका डिटेल रिपोर्ट केला की तो रिपोर्ट सुप्रीम कोर्टात टिकला. आपल्याला फक्त 2 गोष्टी टिकून हव्या होत्या, तिसरी गोष्ट नाही झाली असती चालली असती मग आपल्याला पुढे खूप मार्ग होते. पहिलं म्हणजे 102व्या घटना दुरुस्तीनंतरही राज्याला एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा आणि आरक्षणाचा अधिकार आहे हे ओके व्हायला पाहिजे होतं, जे होईल आता. आणि दुसरं व्हायला पाहिजे होतं म्हणजे गायकवाड कमिशनचा रिपोर्ट मांडणे मराठा मागास, पण 50% वर देता येत नाही, तर 50% वर देता येत नाही एवढंच शिल्लक राहिलं असतं.
आता त्यांनी गायकवाड कमिशनचा रिपोर्ट खारिज केल्यामुळे नवीन कमिशन, नवीन सर्वे, नवीन रिपोर्ट, इट नॉट नेसेसरी तो रिपोर्ट हा प्रो मराठा येईल. मी खूप धाडसाचं विधान करतो आहे, कारण ह्याच्या आधीच्या कमिशनने प्रो मराठा रिपोर्ट नाही दिले. आता परत रस्त्यावर उतरायची भाषा आहे संघटनांची. संभाजीराजे पण बोलले, तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया वगैरे, तर भाजप उतरणार हे तर सिद्ध आहे, पण म्हणजे काय कोणतं रूपरेषा काय असेल, कारण ही प्रोसेस तर आता लागणार दादा करणे. जसं तुम्ही ह्याच्यातल्या सरकारने त्यांच्या हातातल्या ज्या दोन गोष्टी लगेच केल्या पाहिजेत, एक तर रिव्ह्यू पिटिशन कधी दाखल करणार, ऑलरेडी लेट झाला ना, आता तारीख तर सांगा ना बाबा. क्रमांक एक. क्रमांक दोन, मागास कमिशनच्या रिपोर्टला टाईम बाउंड करायला पाहिजे, दोन वर्ष हरकत नाही, तर दोन वर्ष. तर इन्फ्रास्ट्रक्चर काय पुरवणार हे सांगायला पाहिजे. 25,000 लोक अपॉइंट करायला लागतात, दरमहा 20,000 पगारवाले, दोन वर्ष काम करायला लागेल. आणि मग गायकवाड कमिशनने पंचायत समिती गणामधले एक गाव घेतलं, 5 गावांचं पंचायत समिती असतं, त्यातलं एक गाव घेतलं आणि ते गाव 100% गेलं. तर एखाद्या वेळेस महाराष्ट्रातल्या 27,000 ग्रामपंचायती आणि 42,000 वाड्या धरून ग्रामपंचायती ह्या पूर्ण करायला लागतात, याला दोन वर्ष लागणार आहेत. तोपर्यंत जे ओबीसींना ते मराठ्यांना हे घोषवाक्य जे देवेंजीने म्हटलं, काल सुदैवाने भोसले कमिटी म्हणजे रिटायर्ड जज भोसलेंच्या कमिटीने हेच म्हटलं की तुम्ही फॅसिलिटी सुरू करा, आणि जवळजवळ देवेंद्रजींनी दिलेल्या फॅसिलिटीजच त्यांनी ही यादी केली आहे. हॉस्टेल द्या, निम्मी फी भरा, निर्वाह भत्ता द्या, अण्णासाहेब पाटीलमधून कर्ज द्या, हेच त्यांनी म्हटलं. स्कॉलरशिप द्या, फेलोशिप द्या.